शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। चाकू के नोक पर ट्रक चालक को लूटने के मामले में मानकापुर पुलिस ने 4 आरोपियों के खिलाफ प्रकरण दर्ज किया है। पीड़ित वर्धमान नगर चौधरी ट्रांसपोर्ट कंपनी निवासी श्याम सिंह राजपूत ट्रक चालक है। गुरुवार की रात वह ट्रक MH40BG6793 शहर में लेकर आए। जाफरनगर रिंग रोड दुर्गा चौक से मानकापुर की ओर जाने वाले मार्ग पर SBI ATM सेंटर के सामने उन्होंने ट्रक खड़ा किया और रात 12:15 बजे भोजन कर हाथ धो रहे थे। इसी दौरान 4 लुटेरों ने घेर लिया और चाकू दिखाकर उनसे 3,000 रुपए लूट लिए थे। मोटरसाइकिल से यह आरोपी फरार हो गए थे, जिन्हें आज मानकापुर पुलिस द्वारा गिरफ्तार किया गया है। आगे की जांच पुलिस कर रही है। मी PSI प्रसाद महावीर रणदिवे, पोस्टे दाखल अपराध क्रमांक 292/20 यामध्ये ट्रक ड्रायव्हर व त्याचा क्लीनर हे मूळ रहिवासी तेलंगणा इथले असून हे जेवणाकरिता थांबले होते मानकापूर चौकातील SBI चौकासमोर। तर यामध्ये काही आरोपी यातले जे आरोपी आहेत हे टू व्हीलरवर आले आणि त्यांनी त्यांना जबरीने त्यांचे पैसे डिस्काउंट वगैरे घेऊन गेलेले होते। नियंत्रण कक्षावरून आम्हाला माहिती मिळाली, त्यानुसार मग आम्ही असे आरोपी हे गाडीवर पळून गेले आहेत अशी माहिती मिळाली। गाडी क्रमांक मिळाला होता, त्यानुसार आम्ही गाडीची चौकशी केली असता ही गाडी राणी दुर्गावती चौक गोंड मोहल्ला येथील अनिल वानखेडे यांची होती। यांनी त्यांच्या मित्राची गाडी विकली होती 4 वर्ष अगोदर अंकित पटले यांना। अंकित पटले यांना अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की यातील जो आरोपी आहे हा काहीतरी कामानिमित्त म्हणून संध्याकाळीच गाडी घेऊन गेला होता त्यांच्याकडनं आणि त्यानुसार मग त्याला गाडी दिली होती त्यांनी वापरायसाठी। काम सांगून तो गाडी घेऊन गेला होता। मग त्याच्या चौकशी केली असता तो आरोपी आम्हाला यातला मिळाला, त्याचे साथीदार पण मिळाले, यांच्याकडून वेपन पण आपण जप्त करत आहोत आणि यांच्या गाड्या, यांनी ज्या 2 गाड्या वापरल्या होत्या गुन्हा करतेवेळी, या दोन्ही गाड्या सुद्धा जप्त केलेल्या आहेत आणि पुढील तपास आम्ही करत आहोत। किती आरोपी आहे सर? त्याच्यात 5 आरोपी आहेत, यातील 4 आरोपी जे आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत। यातला जो प्रमुख आरोपी आहे मनोज उर्फ लक्ष्मण डोंगरे, याच्यावर प्रिव्हियसली जवळपास 25 गुन्हे दाखल आहेत नागपूरमध्ये आणि इतर जे 3 आरोपी आहेत यांच्यावरही छोटे मोठे 2-3 गुन्हे दाखल आहेत, परंतु प्रमुख आरोपी जो आहे मनोज डोंगरे यांचा जो मोरक्या आहे याच्यावर जवळपास 25 गुन्हे दाखल आहेत, त्याच प्रकरणाचे 92-95 वगैरे सगळे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर।